हॅलो किड्स आज आपण प्लांट्सच्या बद्दल एक इंटरेस्टिंग चॅप्टर स्टडी करणार आहोत प्लांट्स फॉर्म अँड फंक्शन पार्ट वन आता ह्या चॅप्टरमध्ये आपण बघतो आपल्या आजूबाजूला खूप प्लांट्स असतात छोटी असतात मोठी असतात काही ग्रीन कलरचे असतात काही काहींचे तुम्हाला कलर्स वेगवेगळे दिसतात त्याच्यावरती फ्लावर्स दिसतात त्याचे कलर्स वेगवेगळे असतात बऱ्याच प्लांट्सवरती आपल्याला फ्रूट्स दिसतात प्रत्येक फ्रूटची टेस्ट वेगळी असते म्हणजे आपल्या प्लांट बाबतीत जर आपण विचार केला तर इतकी व्हरायटी आहे अर्थवरती फक्त आपल्या घराभोवती किंवा आपल्या सिटीमध्ये जरी बघितलं तरी इतकी प्लांट्स तुम्हाला दिसतात अगदी एवढ्या एवढ्याशापासून ह्यूज ट्रीजपर्यंत आपल्याला प्लांट्स दिसतात तर ह्या प्लांट्सबद्दल आज आपण इन्फॉर्मेशन ह्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत प्लांट्स फॉर्म अँड फंक्शन पार्ट वन प्लांट्स आर एव्हरी अराउंड अस तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरात प्लांट्स आहेत तुम्ही स्कूलमध्ये गेला तर तिथं प्लांट्स आहेत रोडवरनं जाताना आजूबाजूला तुम्हाला प्लांट्स दिसतात म्हणजे जिथं कुठं आपण जाऊ तिथं सगळीकडे आपल्याला प्लांट्स ही सापडत असतात दे आर ऑफ डिफरंट शेप्स अँड साईजेस फाऊंड इन वॉटर अँड ऑन लँड आणि जर तुम्ही बघितलं तर ह्या प्लांट्समध्ये शेप्समध्ये सायझेसमध्ये कलरमध्ये हाईटमध्ये तुम्हाला इतकी व्हरायटी बघायला मिळते की कित्येक तर प्लांट्स प्लांट आपण अजून बघितलेली सुद्धा नाही म्हणजे प्रचंड आपल्याला ह्याच्यामध्ये व्हरायटी बघायला मिळते बरं ही प्लांट्स फक्त लँडवर आहेत का नाही वॉटरमध्ये सुद्धा आहेत तुम्ही रिव्हरच्या जवळ गेला तर रिव्हर वॉटरमध्ये तुम्हाला काही प्लांट्स दिसतात त्याच्यानंतर एखादं पॉंड असेल तुमच्या घराजवळ किंवा वेल असेल त्या वेलमध्ये बघितलं तुम्ही किंवा पॉंडमध्ये बघितलं तर तिथंही तुम्हाला प्लांट्स दिसतात म्हणजे काय ह्या प्लांट्सने आपल्याला प्रत्येक प्लेस त्यांनी काय केलेली ॲक्वायर केलेली आहे दे गिव्ह अज द फूड वी इट अँड प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन द कंटिन्युमम ऑफ द लाईफ ऑन अर्थ आता ही प्लांट जी आहेत हे सगळ्यात बेसिक काय आहे तर ही प्लांट्स आपल्याला फूड देतात आपण जे फूड खातो हे आपण फिफ्थमध्ये पण शिकलेलो आहोत आपण जे फूड खातो दे इज प्रिपेअर्ड बाय प्लांट्स आणि ग्रीन प्लांट्सनी तयार केलेलं फूड अर्थ वर्ती। अर्थ वर्ती हे आपण काय करत असतो कन्झ्युम करत असतो दुसरी गोष्ट काय आणि ह्याच्यामुळंच प्लांट अर्थवरती अर्थवरती जे काही लाईफ आपल्याला दिसतं हे लाईफ कंटिन्यू राहण्यामध्ये ह्या प्लांट्सचा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे कारण जर प्लांट्स नसती तर ॲनिमल्सना किंवा कुठल्याच लाईफ फॉर्मला फूड मिळालं नसतं आणि आपल्याला आज अर्थवरती हे लाईफ कंटिन्यू झालेलं दिसलं नसतं आता पार्ट्स प्लांट जे आहे हेचं तुम्ही प्लांट जर बघितलं एखादं कुठलंही ट्री बघा छोटं प्लांट्स बघा त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स दिसतात प्लांटचे लीफ दिसतात फ्लावर्स दिसतात त्याचं एक असं शूट स्टेमसारखं हे दिसतं स्टिक दिसतात वेगवेगळे पार्ट्स दिसतात हे पार्ट्स कुठले कुठले आहेत ते आपण बघूया पार्ट्स ऑफ अ प्लांट प्लांट्स हॅव टू ऑर्गन सिस्टीम्स प्लांट्सचा तुम्ही विचार केला प्लांट के जर बघितलं तर त्याच्या मेजर दोन ऑर्गन सिस्टीममध्ये आपण प्लांट डिवाईड करू शकतो द शूट सिस्टीम अँड द रूट सिस्टीम एक आहे ती शूट सिस्टीम आणि दुसरी आहे ती रूट सिस्टीम शूट सिस्टीम इज युज्युअली अबाउट द ग्राउंड इन्क्लुडिंग स्टेम फ्लॉवर सीड्स फ्रूट्स अँड बर्ड्स बघा प्लांट जर तुम्ही बघितलं तर ते ग्राउंडमध्ये किंवा जमिनीवरती वाढतं बरोबर आहे ना त्याचा काही पार्ट हा असतो ग्राउंड हा ग्राउंडच्या खाली असतो आणि काही पार्ट असतो हा हवेमध्ये म्हणजे ग्राउंडच्या वरती असतो ग्राउंडच्या वरती ग्राउंड जो पार्ट आपल्याला दिसतो त्याला म्हणतात शूट सिस्टीम शूट सिस्टीममध्ये काय काय येतं त्याचं स्टेम येतं त्याची फ्लॉवर्स येतात लिव्स येतात फ्रूट्स येतात सीड्स बर्ड्स म्हणजे त्या ग्राउंडच्या वरच्या पार्टमध्ये जे जे काही प्लांटचे सगळे पार्ट असतात दे ऑल कॉन्स्टिट्यूट शूट सिस्टीम ऑफ दॅट प्लांट रूट सिस्टीम म्हणजे काय रूट सिस्टीम इज बिलो द ग्राउंड इन्क्लुडिंग सिस्टीम्स ऑफ रूट्स अँड रिलेटेड ऑर्गन्स आता ग्राउंडच्या खाली जो प्लांटचा पार्ट आहे इथं शेजारी एक तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे बघा त्याच्यामध्ये ग्राउंड दाखवलंय ग्राउंडच्या वरती आहे तो शूट सिस्टीम आहे ग्रीन कलरची ची दिसत आहेत फ्लावर्स दिसत आहेत फ्रुट्स दिसत आहेत आणि खालच्या बाजूला ब्राऊन कलरची रूट्स दाखवली मग रूट्स आणि त्याच्याशी रिलेटेड त्याचे सगळे पार्ट्स की जे सॉइलमध्ये असतात अंडरग्राऊंड असतात त्यांना म्हणलं जातं रूट सिस्टीम पहिल्यांदा यातला आपण बघूया रूट सिस्टीम म्हणजे काय रूट्स ग्रो इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीची डायरेक्शन आहे ग्रॅव्हिटी डायरेक्शन कुठे तुम्हाला माहिती आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी अर्थ म्हणजे अर्थच्या सेंटरकडे ग्रॅव्हिटीची डायरेक्शन आहे आणि त्याच डायरेक्शनला सगळे रूट्स काय असतात ग्रो होत असतात काही आता त्या रूट्सची काही मेन फंक्शन्स आपण बघूया द अँकर द प्लॅन्ट इन द सॉईल सगळ्यात इम्पॉर्टंट काय प्लांटला जो सपोर्ट मिळतो तो काय असतो ते रूट्स जे असतात ते आत ग्राउंडमध्ये गेल्यामुळे सॉईलमध्ये जातात ते आणि सॉईलला ती धरून ठेवतात किंवा ग्राउंडला धरून ठेवतात त्यामुळे काय होतं वरती कितीही मोठं प्लांट असलं तरी त्या एका रूट्सच्या अँकरिंगवरती वरती वरच अख्खं प्लांट हे उभं राहतं इट ऍब्सॉर्ब वॉटर मिनरल्स फ्रॉम द सॉईल दुसरं महत्वाचं रूट्सचं काम काय आहे तर सॉईलमधनं वॉटर आणि त्या प्लांट्सना लागणारी न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स ही ॲब्झॉर्ब करून घ्यायची अँड देन ट्रान्सपोर्ट डेम टू द स्टेम आणि तिथनं ती काय करायची स्टेमपर्यंत ट्रान्सपोर्ट करून तिथं पोचवायची आता बघितलं तुम्ही तर काही काही प्लांटची रूट एकदम डीप गेलेली असतात म्हणजे जे मोठे मोठे ट्रीज असतात बनियान किंवा उंबराचं झाड आपण बघतो पिंपळाचं झाड बघतो ह्यांची जर रूट्स तुम्ही बघितली तर ती इतकी डीप गेलेली असतात आणि इतकी लाँग असतात ती काही काही तर किलोमीटर्समध्ये लॉंग पसरलेली असतात कशासाठी इन सर्च ऑफ वॉटर ती जिथं कुठं त्यांना वॉटर मिळेल जेवढं मोठं ट्री तेवढं त्याला वॉटर जास्त लागतं लक्षात लग घ्या त्यामुळं ही ट्रीज काय करतात लॉंग जिथपर्यंत त्यांना वॉटर सापडत नाही तिथपर्यंत त्यांची रूट्स काय होतात ग्रो होत जातात द रूट्स ऑल्सो स्टोअर फूड रूट्स फूड सुद्धा स्टोअर करतात लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल कॅरेट्स बीटरूट रॅडिश इथं मी पिक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे बघा एका पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते की ती रूट्स जी आहेत ती वॉटर आणि मिनरल काय करत आहेत सॉईलमधनं ॲब्सॉर्ब करत आहेत आणि त्याच्या शेजारी खाली एक पिक्चर दिले तिथं तुम्हाला बीटरूट दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपलं कॅरेट दाखवलेलं आहे रॅडिश दाखवलेलं आहे ही जे रूट्स आहेत ही काय करतात त्या प्लांटनी तयार केलेलं जे फूड आहे ते कार्बोहायड्रेट्समध्ये किंवा स्टार्चमध्ये कन्वर्ट करून ह्या रूट्समध्ये ती साठवून ठेवतात ही रूट्स आपण सुद्धा रोज खात असतो ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही घरात सुद्धा ही बघितलेली आहेत आता हे जे रूट्स असतात ह्याचे सुद्धा काही टाईप्स आपल्याला बघायला मिळतात देर आर टू टाईप्स ऑफ रूट्स दोन प्रकारचे रूट्स आपल्याला बघायला मिळतात रूट्स डिसेंडिंग पार्ट ऑफ प्लांट टेकिंग इन वॉटर थ्रू सरफेस आता रूट्स म्हणजे काय तर प्लांट्सचा डिसेंडिंग म्हणजे खालच्या दिशेने जाणारा पार्ट जो सर्फेसमधनं वॉटर कलेक्ट करत असतो हॅव्हिंग अ लार्ज रूट एरिया इज ऍडव्हान्टेजियस फॉर प्लांट्स जेवढा रूट एरिया लार्ज तेवढं त्या प्लांटला ते ॲडव्हान्टेजेस असतं कशासाठी टू ॲब्झॉर्ब मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर फ्रॉम द सॉईल जेवढी रूट्स जास्त तेवढं त्याला जास्त वॉटर ॲब्झॉर्ब करता येतं इथं खाली एक पिक्चर मी दाखवलेलं आहे बघा त्याच्यामध्ये खूप रूट्स अशी दिसत आहेत मग ही रूट्स काय करतात जेवढी जास्तीत जास्त रूट्स प्लांट डेव्हलप करत असतं कशासाठी टू ॲब्झॉर्ब मॅक्झिमम वॉटर टू फुलफिल इट्स ओन नीड ऑफ वॉटर त्याला ते करावं लागतं त्याच्या शेजारीच मी एक छोटं एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा त्याच्यामध्ये त्या सीडमधनं बाहेर पडलेले जे रूट आहे ते टवर्ड ग्रॅव्हिटी म्हणजे डिसेंडिंग साईडला किंवा डाऊनवर्ड ते ग्रो आहे लक्षात आलं ना मोस्ट रूट्स हॅव रूटलेट्स ऑर रूट हेअर्स विच इनक्रीज द सरफेस अवेलेबल फॉर टेकिंग इन वॉटर आता तुम्ही जर त्या शेजारचं जा दुसरं एक पिक्चर जर मार्कांनी बघितलं तर त्याच्यात एकदम बारीक 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 रूट्स अशी तुम्हाला बाहेर आलेली दिसत आहेत दे आर कॉल्ड रूटलेट्स ऑर रूट हेअर्स आता ही इतकी बारीक असतात की त्याच्यामुळं काय होतं दे आर व्हेरी लार्ज इन नंबर आणि त्यामुळं काय होतं त्यांचा तो, टोटल सरफेस एरिया जो आहे तो वाढल्यामुळं दे कॅन ॲब्झॉर्ब मोर अँड मोर वॉटर मग प्लांट काय करत असतं जोपर्यंत ते ग्रो होत असतं तोपर्यंत त्याची रूट्स काय होत असतात रूट्स सुद्धा ग्रो होत असतात प्लांट्स हॅव टू मेन टाईप्स ऑफ रूट सिस्टम्स प्लांट्समध्ये तुम्हाला मेजर दोन रूट सिस्टम्स बघायला मिळतात पहिली आहे ती टॅप रूट सिस्टीम आणि दुसरी आहे ती फायबरस रूट सिस्टीम इथं शेजारी पिक्चर दाखवलेले बघा टॅप रूटचे तीन प्लांट तुम्हाला दाखवलेत त्याच्यामध्ये एकच एक मेन रूट आलेलं असतं आणि मग त्याला ब्रँच फुटलेले असतात आणि दुसरं शेजारी त्याच्या दाखवले दॅट इज फायबरस लाईक अ फायबर फायबर जसं असतं ना तसे ते रूट सगळे खालच्या बाजूला ग्रो झालेले असतात आता त्यातलं पहिलं आपण बघूया दॅट इज फायबरस रूट सिस्टीम अ बंच ऑफ रूट अराईज फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम आता स्टेमच्यापासून काय झालेलं असतं असं बंचमध्ये एकदम रूट्स ग्रो व्हायला सुरुवात झालेली असतं जस्ट लाईक अवर हेअर्स आपले हेअर्स कसे असतात तसे त्या स्टेमच्या अंडरग्राउंड पार्ट पार्टपासून एकदम असे बंच ऑफ रूट्स तिथं ग्रो झालेले असतात प्रायमरी रूट इज शॉर्ट लिवड अँड इज रिप्लेस्ड बाय द बंच ऑफ रूट्स कॉल्ड फायबरस रूट्स ज्यावेळी ला ते जसा जसा प्लांट ग्रो व्हायला लागतं त्यावेळी त्याचं एक छोटंसं रूट्स बाहेर आलेली असतात त्यांना म्हणतात प्रायमरी रूट्स जसं जसं प्लांट ग्रो व्हायला लागेल तसं तसं काय होतं फायबर्स सारखे रूट डेव्हलप व्हायला लागतात आणि ते प्रायमरी रूट जे आहे ते त्या फायबर्सनी काय केलं जातं रिप्लेस केलं जातं फायबरस रूट्स आर थिन अँड ऑलमोस्ट इक्वल इन साईज आता ही जी फायबरस रूट्स असतात ही थी, एकदम थिन असतात बघा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे गवत किंवा लॉन असेल आणि ते जर काढलेलं तुम्ही बघितलं तर त्याच्या खाली तुम्हाला असे सगळे फायबर्स सारखी रूट दिसतात किंवा इथं शेजारी पिक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहेत बघा त्या स्टेमच्या अंडरग्राऊंड पार्टला अशी सगळे फायबर्स अशी बाहेर आलेली दिसत आहेत आणि हे एकदम थीन असतात फायबर आणि सगळ्यात महत्वाचे ऑलमोस्ट दे आर इक्वल इन साईज म्हणजे त्यांची जर लेंथ बघितली तर बऱ्यापैकी सगळ्यांची सेम सापडते दे स्प्रेड आउट इन टू सॉइल नियर ग्राउंड सरफेस टू ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम अ लार्जर एरिया आता हे फायबरस रूट जे असतात ही डीप सॉइलमध्ये आतमध्ये जात नाही तर ती काय करतात ग्राउंडचा जो सरफेस असतो त्याच्या खाली दे कीप ऑन स्प्रेडिंग म्हणजे ते स्प्रेड होतात दे डोंट पेनिट्रेट इन द सॉईल ते काय होतात असे साईडला स्प्रेड होतात आणि मॅक्झिमम एरिया ते कवर करतात टू ॲब्झॉर्ब द वॉटर एक्झाम्पल्स कुठली कुठले आहेत ग्रास ओनियन मेज व्हीट राईस ही सगळी ग्रास फॅमिलीतील झाडं आहेत आणि ह्या ग्रासची जर रूट्स तुम्ही बघितली तर ही सगळे आपल्याला कशी दिसतात फायबरस रूट्स आपल्याला पाहायला मिळतात हे रूट तुम्ही तुमच्या घराच्या जवळपास जर कुठे गवत उगवलेलं असेल तर ते गवत जर थोडंसं पाणी टाकून तुम्ही अलगद असं जर उपटून काढलं आणि त्याचे जर रूट्स तुम्ही वॉटरमध्ये वॉश केलीत तर तुम्हाला ही फायबर्स बघायला मिळतात व्हेरी इझी टू ऑब्झर्व त्याच्यानंतर दुसरी सिस्टीम जी आहे दॅट इज कॉल्ड टॅप रूट सिस्टीम काय आहे ते आपण बघूया सिंगल रूट कॉल्ड प्रायमरी रूट डेव्हलप्स फ्रॉम रॅडिकल ऑफ सीड आफ्टर जर्मिनेशन बघा तिथं मी एक शेजारी एक डायग्राम मागाची दाखवलेली आहे ग्रॅव्हिटी त्या त्या सीडमधनं ते, सीड ते रॅडिकल पार्ट म्हणजे खाली जो ग्रो होतो दॅट इज कॉल्ड रॅडिकल त्याच्यापासून काय होतं ते रूट तयार होतं तर हे प्रायमरी रूट आधी डेव्हलप होतं लॅटर स्मॉलर रूट्स कॉल्ड लॅटरल रूट्स ऑर सेकंडरी रूट्स ब्रँच आऊट फ्रॉम द प्रायमरी रूट आता त्याच्यावर तुम्हाला दिसते की त्याच ह्याच्यावरती छोटी छोटी रूट्स ग्रो व्हायला लागलेली आहेत किंवा शेजारी जी मोठी मी डायग्रॅम दाखवले त्याच्यात तुम्हाला एक मेन मोठं रूट दिसतंय आणि त्याच्यावरती छोटे 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 असे रूट्स त्याला ब्रँच आउट झालेले दिसत आहेत दे आर कॉल्ड लॅटरल रूट्स ऑर सेकंडरी रूट्स तिथं दाखवलंय बघा प्रायमरी मेन रेड कलरमध्ये प्रायमरी रूट दिसतोय आणि त्याला ज्या ब्रँचेस फुटल्या आहेत त्या सगळ्या सेकेंडरी रूट्स आहेत त्या सुद्धा ग्रो होतात त्याच्यानंतर द सेकंडरी रूट्स फर्दर ब्रँच अँड फॉर्म टर्शरी रूट्स आता ही सेकंडरी रूट्स असतात त्यांना आणखीन ब्रँचेस फुटतात आणि टर्शरी रूट्स तयार होतात बघा एखादं मोठं ट्री जर तुम्ही बघितलं तर त्याचं मेन स्टेम असतं त्याला काही मोठ्या ब्रँचेस फुटलेल्या असतात त्या ब्रँचेसला परत आणखीन ब्रँचेस फुटलेले असतात त्याचप्रमाणे ही रूटसुद्धा काय असतात एक मेन रूट असतं त्याला काही मेन ब्रँचेस असतात त्यांना सेकेंडरी रूट्स म्हणतात आणि त्या मेन ब्रँचेसवरती आणखीन काही ब्रँचेस फुटतात त्यांना म्हणलं जातं टर्शरी रूट्स गिव्हिंग अ लार्ज सरफेस फॉर टेकिंग इन वॉटर आता ही एवढी रूटची ग्रोथ झाल्यामुळं काय होतो प्रत्येक रूटबरोबर त्याचा सरफेस एरिया जो असतो वॉटर ॲब्झॉर्ब करायचा हा वाढत जातो ग्रो होत जातो त्यामुळे जेवढी जा जास्त रूट्स तेवढा सरफेस एरिया ते जास्त कवर करतात तेवढं जास्त वॉटर ते ॲब्झॉर्ब करू शकतात ग्रोज डीप इन सॉईल टू ॲब्झॉर्व वॉटर डीप अंडरग्राऊंड हा आता हे टॅपरूट जे आहे जे मेन रूट त्याचं जे आहे जे ठीक असतं ते काय करत जातं सॉइलमध्ये डीप ग्रो होत जातं का कशासाठी जे अंडरग्राऊंड वॉटर आहे ते त्याला सर्च करायचं असतं आणि तिथनं ते वॉटर ॲब्झॉर्ब करायचं असतं त्यामुळे जोपर्यंत ते वॉटर सापडत नाही तोपर्यंत ते काय होतं सॉईलमध्ये डीप जातं फायब्रोस रूट्स आपण बघितले दे स्प्रेड अलँग द सर्फेस टायपरूट जे आहे ते इट पेनिट रेट्स डीप इन द सॉईल इन सर्च ऑफ अंडरग्राऊंड वॉटर एक्झाम्पल्स कुठली कुठली आहेत कॅरट आहे बीट रोज पी डेहिलिया ग्राम किंवा जे मोठे मोठे ट्रीज तुम्हाला सगळे जे दिसतात मँगो पीपल बनियान ह्या सगळ्याची सिस्टीम काय असते ही टायप रूट सिस्टीम असते आता ह्या दोन्हीतला डिफरन्स काय बघूया टायप रुट सिस्टीम आणि फायब्रस रूट्स मधला डिफरन्स काय आहे टॅप रूट अ सिंगल मेन रूट कॉल्ड द प्रायमरी रूट ऑर टॅप रूट डेव्हलप्स फ्रॉम द रॅडिकल रॅडिकल जे सीडमधनं बाहेर पडतं जर्मिनेशन झाल्यावर हो। त्याच्यापासून एक प्रायमरी रूट तयार होतं एक सिंगल मेन रूट ह्याच्यामध्ये आधी तयार होतं दॅट इज कॉल्ड प्रायमरी रूट ऑर टॅप रूट इन फायब्रस सिस्टीम अ बंच ऑफ रूट्स ऑफ ऑलमोस्ट इक्वल साईज कॉल्ड फायब्रस रूट्स अराईज फ्रॉम द बेस ऑफ द स्टेट काय होतं स्टेमच्या बेसपासनं इक्वल साईजचे फायबर्स असे रूट्स त्याच्यातनं ग्रो होतात म्हणजे त्याच्यामध्ये एक मेजर प्रायमरी रूट किंवा टॅप रूट नाहीये सगळे फायबर्स त्याच्यातनं तुम्हाला बाहेर पडलेले दिसतात ऑफ इक्वल साईज इन टॅप रूट लॅटरल रूट्स डेव्हलप फ्रॉम द प्रायमरी रूट आता टॅप रूटमध्ये काय बघितलं आपण प्रायमरी रूटपासून पुन्हा काय होतात अशा ब्रांचेस म्हणजे सेकंडरी किंवा लॅटरल रूट्स तयार व्हायला लागतात इन फायबरस रूट लॅटरल रूट्स फॉर्म द बंच ऑफ रूट्स आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं होतं ते जे मेन फायबर्स असतात त्याला सुद्धा बारीक बारीक लॅटरल रूट्स येतात पण दे ऑल्सो बिकम अ पार्ट ऑफ दॅट बंच द मेन रूट दॅट डेव्हलप फ्रॉम द रॅडिकल इज शॉर्ट लिवड आणि जे रॅडिकलपासून मेन रूट तयार होतो ज्यावेळी सीड जर्मिनेशन होतं ते जे आहे ते प्रायमरी रूट जे आहे हे खूप शॉर्ट लिवड असतं आणि ते नंतर काय केलं जातं रिप्लेस केलं जातं त्याच्यानंतर टॅपरूट सिस्टीम गो डीप अंडरग्राउंड टू फाईंड वॉटर टॅपरूट जे आहेत ही काय मगाशी मी म्हटलं तसं ती पेनिट्रेट करत जातात डीप 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 सॉइलमध्ये आज जातात वॉटर सर्च करण्यासाठी फायबरस ग्रुट ग्रो नियर द ग्राउंड सरफेस अँड स्प्रेड आउट ओव्हर अ लार्ज एरिया टू फाईंड वॉटर आणि फायबरस सिस्टीम जे आहे फायबरस रूट जे आहेत हे काय करतात ग्राउंडच्या सरफेसलाच ए लार्ज एरिया कव्हर करत जातात दे डोंट पेनिट्रेट डीप इन द सॉइल ते काय करतात एरिया कव्हर करत जातात आणि त्या एरियातलं ते वॉटर करतात टायपरूट सिस्टीम आर प्रेझेंट इन कॅरट बीटरूट रोज पी दहलिया अँड ग्रॅम ते आपण एक्झाम्पल बघितले व्हायलाच फायबरस रूट सिस्टीम मेनली इन ग्रासेस ओनियन मेज वीट राईस अशी जी ब्रँड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फायबरस रूट सिस्टीम दिसते सो दिस इज अबाउट द डिफरन्स बिटविन टायपरूट अँड फायबरस रूट सिस्टीम आता ही जी रूट्स असतात हे ह्यांचं मेजर फंक्शन काय आहे तर टू ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल पण काही प्लांटची रूट्स मात्र ही मॉडिफाय झालेले असतात फॉर सम स्पेशल फंक्शन मॉडिफिकेशन ऑफ रूट्स काय आहेत बघूया प्लांट्स ग्रो अँड सर्वाईव्ह इन डिफरंट हॅबिटाट्स प्लांट आपण बघितलं तर ऑलमोस्ट एव्हरी वेअर इन द अर्थ ऑन द अर्थ तुम्हाला प्लांट्स सापडतात कोल्ड क्लायमेटमध्ये कोल्ड रिजनमध्ये पण प्लांट्स असतात डेझर्टमध्ये प्लांट्स सापडतात जिथं भरपूर रेन होतो तिथंसुद्धा प्लांट्स असतात माउंटनच्या एकदम टॉपला पण प्लांट्स सापडतात ओशनच्या बॉटमला पण प्लांट्स सापडतात म्हणजे काय प्लांट्स सगळीकडे आहेत तिथं ती ग्रो होतात आणि सुद्धा होतात देअर ऑर्गन्स आर मॉडिफाईड टू सूट द एन्व्हायरमेंट मग आता त्या प्रत्येक एनव्हायरमेंटमध्ये त्यांना ग्रो करायचं आहे सर्व्हाइव्ह व्हायचं आहे त्या दृष्टीनं त्यांचे सगळे पार्ट्स काय असतात हे मॉडिफाय झालेले असतात मॉडिफिकेशन्स इन रूट्स आर आता आपण याच्यातली काही मॉडिफिकेशन्स बघूया इथं पहिलं एक दाखवलं बघा कॅरट बीटरूट रॅडिश अँड स्वीट पोटॅटोज स्टोअर फूड मटेरियल अँड आर कॉल्ड स्टोरेज रूट्स आता इथं आपल्याला तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवले बघा तिथं कॅरेट दिसतंय बीटरूट दिसतंय त्याच्यानंतर रॅडीज दिसतोय हे सगळे काय आहेत हे सगळी टॅप रूट्स आहेत आणि ह्या रूटमध्ये त्या प्लांटचं फूड जे असतं ते स्टोअर केलेलं असतं वि विच वी इट ॲज अवर फूड याच्यातले काही सुद्धा आहेत आता स्वीट पोटॅटो जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे ते इट इज अ रूट आणि त्याच्यामध्ये ते झाड काय करत असतं आपलं सगळं तयार केलेलं कार्बोहायड्रेट स्टार्चच्या स्वरूपामध्ये स्टोअर करत असतो सो दीज आर स्टोरेज रूट्स आणखीन काय मॉडिफिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात मेज अँड मँग्रोव्ज हॅव एरियल रूट्स ग्रोन फ्रॉम स्टेम अँड अबाव द ग्राउंड प्रोव्हाइडिंग एक्स्ट्रा सपोर्ट टू द ग्राउंड आता मेझ जर प्लांट बघितलं इथे मी शेजारी पिक्चर दाखवलेले आहे बघा तर त्या मेझच्या प्लांटला ग्राउंडच्या वरनं काही डिस्टन्सवरनं रूट्स तयार झालेले असतात आणि ते काय झालेले असतात ती पुन्हा सॉईलमध्ये गेलेली असतात आणि दे गिव्ह सपोर्ट टू दॅट प्लांट लक्षात आलं तुम्ही इलेक्ट्रिकचे पोल्स रस्त्यावर बघितलेत उभे केलेले त्याला बघा दोन्ही साईडने अशी वायर लावलेली असते कशासाठी तो पोल पडू नये म्हणून तसंच हे जे मेज किंवा हे जे असतं ते त्याची हाईट खूप असते लक्षात आलं ना आणि त्याची सिस्टीम जी आहे रूट्स आहेत ती फायबरस आहेत मग ते झाड पडू नये वाऱ्याने किंवा रेन्समध्ये हेवी रेन्समध्ये वगैरे त्यासाठी काय केलं जातं तशी छोटी छोटी रूट्स त्याच्या वरच्या ग्राउंडच्या वरच्या पार्ट्सपासनं स्टेमच्या बॉटमपासून तयार होतात आणि ती काय करतात ग्राउंडमध्ये जाऊन वर स्टेमला सपोर्ट देतात तसंच मँग्रोव्हच्या बाबतीत आहे मँग्रोव्ह काय आहे मड किंवा मडी सी शोअर आणि लँड ह्याच्यामधला मधला जो एरिया असतो जिथं भरपूर चिखल किंवा मडी एरी असतो अशा ठिकाणी हे प्लांट्स ग्रो होतात मॅनग्रोव्ह मग काय त्या चिखलामध्ये त्यांना प्रॉपर सपोर्ट मिळत नाही मग तो सपोर्ट मिळावा म्हणून हे काय करतात एरियल लूट डेव्हलप करून त्याला सपोर्ट देतात किंवा तुम्ही बनियान ट्री मोठं बघितलं असेल त्या बनियान ट्रीच्या ज्या पारंभ्या आपण ज्याला लोन कळतो किंवा खेळतो अशा भरपूर खाली आलेली दिसत दे आर नथिंग बट दे आर ऑल्सो एरियल रूट्स पण ती रूट्स नंतर स्टेममध्ये कन्वर्ट होतात तर मेन दोन एक्झाम्पल्स लक्षात ठेवा एरियल रूटची मेज आणि मँग्रोव्ज आणखीन भरपूर एक्झाम्पल्स आहेत पण ही इथं मी तुम्हाला दोन दाखवलेली आहेत आता आणखीन एक मँग्रोव्हचे जे रूट्स असतात ते आणखीन एक फंक्शन परफॉर्म करत असतात इन मॅनग्रोव्ह प्लांट्स मेन रूट्स आर सबमर्ज्ड अंडर वॉटर ऑर मडी सॉईल आता पॉ प्लांट मी तुम्हाला म्हटलं तसं की ते मडी सॉईलमध्ये किंवा जिथं मार्शी लँड असते अशा लँडमध्ये जिथं कायम त्या लँडवरती पाणी असतं अशा लँडवरती ते ग्रो होतात मग त्यांची जी मेन रूट्स असतात ती काय असतात त्या मडी सॉईलमध्ये किंवा त्या मार्शी लँडमध्ये आतमध्ये असतात दे कॅनॉट गेट ऑक्सिजन देअर द एरियल रूट्स दॅट लुक लाईक स्पाइक्स हेल्प टू ब्रीद मग काय होतं ह्यांची काही रूट्स आहेत ती उलटी ग्रो होतात आणि ती काय होतात त्या मडी सॉईलमधनं वरती येतात इथं तुम्हाला दिसत आहेत बघा ती सगळी जी वर आलेली असे स्पाइक सारखं दिसतंय ना त्या पिक्चरमध्ये दे आर नथिंग बट बड़ दे आर एरियल रूट्स आणि त्यांचं मेन काम काय आहे तर ब्रीदिंग म्हणजे एअरमधनं कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन हा ब्रीद करणे दे आर ऑल्सो कॉल्ड न्युमॅटो फोर्स त्यांना दुसरं नाव काय आहे न्यूमॅटो फोर्स असं सुद्धा म्हणतात ऑर ब्रीदिंग रूट्स कारण त्यांचं फंक्शन असते आहे म्हणजे सपोर्ट देण्याचं पण काम ते करतात प्लस ब्रीदिंगचं काम सुद्धा ही एरियल रूट्स मँग्रुवची करत असतात पण मँग्रुव्हच्या बाबतीत जर विचार केला तर मेजरली ही रूट्स जी आहेत ही ब्रीदिंगचं काम करत असतात सपोर्ट ची रूट्स त्यांची जी असतात आता इथं तुम्ही जर पिक्चरमध्ये बघितलं तर त्या ट्रीच्या जवळचा आता फोटोग्राफ इथं नाहीये पण ट्रीच्या जवळ गेला तर तिथं मात्र तुम्हाला ही रूट्स बघायला मिळतात हे झालं रूट सिस्टीमबद्दल म्हणजे अंडरग्राऊंड पार्ट जो आहे प्लांटचा त्याच्याबद्दलची ही सगळी इन्फॉर्मेशन झाली आता दुसरा पार्ट जो अबाव द ग्राउंड आहे दॅट इज कॉल्ड द शूट सिस्टीम इथं मी पिक्चर दाखवलेलं आहे बघा खालचा पार्ट ब्राऊन कलरचा आहे दॅट इज रूट सिस्टीम आणि अबाउ ग्राउंड जो ग्रीन कलरचा आहे ज्याच्यावरती तुम्हाला फ्रुट्स दिसत आहेत फ्लॉवर्स दिसत आहेत लीव्ह दिसत आहेत तो सगळा पार्ट आहे दॅट इज नथिंग बट द शूट सिस्टीम ऑफ दॅट प्लांट इट इज प्रेझेंट अबाउट द ग्राउंड अँड कन्सिस्ट ऑफ द स्टेम्स लिव्ह फ्लॉवर्स फ्रुट्स अँड बर्ड्स हा पार्ट जो आहे हा ग्राउंडच्या वरती ग्रो होत असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला स्टेम दिसतं फ्रुट्स दिसतात लिव्ह दिसतात फ्लॉवर्स दिसतात बर्ड्स दिसतात हा सगळा पार्ट काय आहे हा ग्राउंडच्या वरती ग्रो होत असतो आता ह्या स्टेमबद्दल आपण काही इन्फॉर्मेशन घेऊया दे व्हॅरी इन थिकनेस अँड टेक्स्चर आता जर स्टेम तुम्ही बघितली तर वेगवेगळ्या प्लांटची स्टेम्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची बघायला मिळतात इतकी प्रचंड व्हरायटी आहे स्टेममध्ये सुद्धा काही एकदम असतात ती एकदम डेलिकेट स्टेम तुम्हाला बघायला मिळतात एकदम छोटी छोटे जी प्लांट्स असतात त्याची स्टेम एकदम डेलिकेट असतात म्हणजे नुसतं बोटाने धक्का लावला तरी ते झाड मोडून जातं काही प्लांट्स असतात त्याची एकदम ठीक आता बनियन ट्री जर बघितलं तर पाच पाच सहा सहा लोकांनी असं गोल हात केला तरी ते स्टेम त्याच्या हातामध्ये येत नाहीत म्हणजे एकदम स्मॉलेस्ट टू एकदम बिगेस्ट एवढी त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळते काही झाडाची स्टेम्स असतात ती एकदम हाईटला जास्त असतात लाईक कोकोनट ट्री ते जर बघितलं तर त्याची हाईट एवढी प्रचंड असते आणि काही बघितली तर एकदम शॉर्ट इव्हन आपलं Uh, नॉट इवन आवर फिंगर एवढे सुद्धा त्याची हाईट नसते ज्या हाईटमध्ये शेपमध्ये साईजमध्ये इव्हन कलर्समध्ये सुद्धा तुम्हाला स्टेममध्ये भरपूर व्हेरिएशन बघायला मिळतं दे कॅन बी थिक ऑर थिन सॉफ्ट ऑर वडी काही असतात ती थिक असतात स्टेम काही असतात ती एकदम थीन असतात मी म्हणलं तसं किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला वेल लावलेली असते एखादी तर वेलीचं जर स्टेम तुम्ही बघितलं तर ते इतकं सॉफ्ट आणि इतकं थिन असतं की इझिली आपण ते बोटाभोवती असं डोऱ्याला गुंडाळतो तसं आपण गुंडाळू शकतो इतकं ते सॉफ्ट आणि डेलिकेट असतं आणि काही वुडी असतात म्हणजे जे टिंबर किंवा जी मोठी मोठी ट्रीज असतात मँगो बनियान पीपल फंड ही जी ट्रीज आहेत ह्यांची जर स्टेम तुम्ही बघितलं तर दे आर वुडी अँड हार्ड दे आर लार्ज थिक अँड वुडी स्टेम ऑफ ट्री इज कॉल्ड अ ट्रंक आता जे मोठे ट्रीज असतात त्यांची जर तुम्ही स्टेम बघितली तर ती लार्ज असतात थिक असतात आणि गुडी असतात मग त्यांना काय म्हणतो आपण ट्रंक असं म्हणतो इथं शेजारी तुम्हाला काही मी स्टेम्स दाखवलेले आहेत बघा वरची तीन पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी स्टेम आहेत आता आपण जो ऊस शुगर केन बघतो दॅट इज ऑल्सो अ स्टेम द ते वेगळ्या प्रकारचं स्टेम आहे किंवा बांबू बांबू इज ऑल्सो अ स्टेम त्याच्यानंतर तिथे एक अगदी छोटसं एक प्लांटचं पिक्चर दाखवलं आहे त्याच्यामध्ये एकदम डेलिकेट स्टेम आहे त्याचा आणि सगळ्यात इथं खाली तुम्हाला वूडचं मोठं मोठं असं ट्रंक दाखवलेलं आहे म्हणजे इतके प्रकार आपल्याला स्टेममध्ये बघायला मिळतात इट इज नॉर्मली डिव्हायडेड इंटू टू नोड्स अँड इंटरनोट्स स्टेम जे आहे स्टेमचे दोन पार्ट आपल्याला बघायला मिळतात नोड आणि इंटरनोट्स शेजारी मी एक डायग्रॅम दाखवले बघा त्याच्यामध्ये नोड आणि इंटरनोड काय आहे ते तुम्हाला दिसतंय आपण थोडं डिटेल्समध्ये बघूया पार्ट ऑफ स्टेम विच अ लीफ ब्रँच ऑर एन एरियल रूट ग्रोज इज कॉल्ड नोड स्टेमच्या ज्या पार्टमधनं ब्रँच बाहेर आलेली असते ब्रँच फुटलेली असते किंवा लीफ फुटलेलं असतं किंवा तिथं एखादं एरियल रूट ग्रो झालेलं असतं मेजच्या बाबतीत विचार केला तर तो, तो जो प्लांटचा पार्ट असतो दॅट इज कॉल्ड नोड आता इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दिसतंय बघा तुम्हाला ते बर्ड आणि ते लिफ तिथनं बाहेर आलेलं आहे तिथं ते नोड दाखवलेले आहे मग दोन नोड आहेत म्हणजे एका वरच्या नोडमधनं बाहेर आलेला आहे त्याच्या खाली एक नोड आहे त्याच्यामधनं पण लीफ बाहेर आलेला आहे हा नोड जो असतो हा स्टीमपेक्षा स्टेमपेक्षा थोडासा थिक असतो मेज किंवा तुम्ही जर शुगर केन जर बघितलं तर त्याच्यावरती हे रिंग्स तुम्हाला क्लिअर कट बघायला मिळतात दे आर नथिंग बट नोड आणि ह्या नोडवरूनच त्या स्टेमला ब्रँचेस लिव्ह किंवा बर्ड्स त्या नोडवरती ग्रो होत असतात पार्ट ऑफ स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड आणि ह्या दोन नोडच्या मधला जो पार्ट असतो दॅट इज कॉल्ड इंटरनोड समजा आपलं फिंगर जर बघितलं तुम्ही तर फिंगरला ज्या आपल्या असे मार्क्स दिसतात ते समजा नोड्स आहेत असं समजलं तर त्याच्यामधला जो पोर्शन आहे दॅट इज इंटरनोड इथं पिक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला शेजारच्या ते दिसतंय दोन नोडच्या मधला जो लॉंग पोर्शन आहे दॅट इज इंटरनोड द लिव्ह अँड द इंटरनोड्स

लक्षात घ्या आणि टॉपच्या बाजूला जे नोट्स इंटरनोट्स किंवा लिव्ह दिसतात दे आर व्हेरी डेलिकेट ते मॅच्युअर नसतात कारण प्ला, प्लांटची ग्रोथ वरच्या दिशेने होत असते त्यामुळं खाली जे नोट्स इंटरनोट्स असतात ते ओल्ड असतात आणि वरचे जे असतात ते यंग असतात त्यामुळं कंपॅरिटिव्हली खालचे जे नोट्स इंटरनोट्स आणि लिव्स असतात दे आर मॅच्युअर इट आता स्टेम आपण बघितलं स्टेमचे पार्ट कुठले स्टेममध्ये व्हरायटी काय काय आहे हे बघितलं तर स्टेमची फंक्शन्स काय काय आहेत आपण थोडीशी बघूया इट कनेक्ट्स द रूट टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट मेजर काय तर रूट आणि प्लांटचा वरचा पार्ट ह्याला कनेक्ट करतं ते म्हणजे स्टेम इथं शेजारच्या मध्ये दिसतंय बघा त्या स्टेम ग्रीन स्टेम आहे त्याच्या खाली इमिजिएट रूट्स आहेत म्हणजे स्टेम काय करत असतं त्याच्या दोन्हीच्या रूट आणि वरचे जे सगळे पार्ट्स आहेत प्लांटचे लिव्ह आहेत फ्लावर्स आहेत फ्रुट्स आहेत ह्या सगळ्याला कनेक्ट ते रूट बरोबर करत असतं इट बिअर्स द लिव्ह फ्लावर्स अँड फ्रुट्स ऑफ अ प्लांट हे स्टेम काय करतं दुसरी गोष्ट स्वतःवरती ते लिव्ह तयार करतं फ्रूट्स तयार करतं त्याच्यानंतर फ्लॉवर्स तयार करतं अँड सपोर्ट देम अँड होल्ड देम अपराईट आणि त्यांना सपोर्ट देऊन वरच्या दिशेने धरून ठेवायला सुद्धा ते मदत करतं दुसरं सगळ्यात मेन फंक्शन स्टेमचं काय आहे इट ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेस इन प्लांट बॉडी प्लांट बॉडीमधले जे काही सबस्टन्सचे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन जे होत असतं वॉटर मिनरल फूड हे सगळं थ्रू स्टेम होत असतं द व्हॅस्क्युलर ऑर कंडक्टिंग टिश्यूज झायलेम अँड फ्लोएम आर प्रेझेंट इन द स्टेम इथं शेजारी एक पिक्चर दाखवलंय बघा त्याच्यातनं काही ट्यूब्स खालीवर तुम्हाला झालेल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ट्यूब्स तुम्हाला बघायला मिळतात एक असती त्याला म्हणलं जातं झायलेम आणि दुसरी असती त्याला म्हणलं जातं फ्लोएम आता झायलेम जे आहे झायलेम हे बेसिकली काय आहे तर रूटनी ॲब्झॉर्ब केलेलं वॉटर आणि मिनरल्स हे वरच्या प्लांटकडे वरच्या प्लांटच्या सगळ्या पार्टकडे पोचवायचं काम करत असतं आणि फ्लोएम काय आहे फ्लोएम हे आपल्या प्लांटनी लिव्ह मध्ये तयार केलेलं जे फूड आहे हे प्लांट प्लां, ने अब्ण। ने अब्ण। चार्ण चार्ण फूड प्लांटच्या सगळ्या पार्ट्सकडे पोचवायचं काम करत असतं म्हणजे झो झायलेम काय करतं वॉटर आणि मिनरल प्लांट रूटने ॲब्झॉर्ब केलेलं हे प्लांट्सच्या सगळ्या पार्टला ट्रान्सपोर्ट करून पोचवतं व्हाईल फ्लोएम काय करत असतं लिव्समध्ये तयार झालेलं जे काही फूड आहे ते प्लांट्सच्या सगळ्या पार्टला इव्हन अप टू रूट ते पोचवायचं काम हे फ्लोएम करत असतं म्हणजे दोन सिस्टीम वेगळे वेगळे आहेत एकातनं वॉटर आणि न्यूट्रियंट जातं म्हणजे थोडक्यात फूडसाठी लागणारं रॉ मटेरियल एकातनं जातं दॅट इज झायलेम आणि एकातनं तयार झालेलं फूड प्लांटला सगळ्या पार्टला पोचवलं जातं दॅट इज फ्लोएम इथं पिक्चरमध्ये दाखवलेले क्लिअर कट दाखवलेलं आहे बघा आणि हे सगळ्यात मेन काम आहे स्टेमचं मग ते ब्रँचमध्ये पण ते झॅलेम आणि फ्लोएम ग्रो झालेले असतात म्हणजे जिथं जिथं प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्टपर्यंत झायलेम आणि फ्लोएम हे पोचलेलं असतं कारण दोन्हीची फंक्शन्स वेगळे आहेत पुन्हा रिपीट करतो झायलेम carries water and nutrients or minerals absorbed by the root to all parts of the plant, majorly leaves, and phloem carries food prepared by the leaves to all parts of the plant. आता हे झालं स्टेमच्या फंक्शन्सबद्दल आता ही मगाशी जशी आपण रूटची काही मॉडिफिकेशन बघितली तसं डिपेंडिंग ऑन द एरिया ऑर रिजन ऑर क्लायमेटिक कंडिशन वेर दॅट प्लांट इज ग्रोईंग दीज स्टेम्स आर ऑल्सो मॉडिफाईड त्याच्यातली काही मॉडिफिकेशन आपण इथं बघूया स्टेम्स आर मॉडिफाईड टू परफॉर्म स्पेशल फंक्शन सम आर त्यातलं पहिलं आहे फॉर स्टोरेज ऑफ फूड रूट रूटमध्ये फूड स्टोर केलं होतं तसं काही प्लांट जे आहेत हे आपल्या स्टेममध्ये सुद्धा हे फूड स्टोर करत असतात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं नोन म्हणजे शुगर केन शुगर केनच्या स्टेममध्ये त्याचा सगळा ज्यूस ती शुगर काय केलेली असती स्टोअर केलेली असती त्याच्यानंतर एक्झाम्पल घेतली आहे पोटॅटो ओनियन जिंजर स्टोअर द फूड अँड दीज आर ऑल स्टेम्स ऑफ दॅट प्लांट पोटॅटो हे सुद्धा काय स्टेम आहे जिंजर हे सुद्धा स्टेम आहे ओनियन सुद्धा स्टेमच आहे आणि ह्याच्यामध्ये त्याचं फूड स्टोअर केलेलं असतं त्यामुळे तो पार्ट आपण खात असतो त्या ट्रॅ प्लांटचा थ्री काइंड्स ऑफ अंडरग्राऊंड स्टेम्स तीन प्रकारचे अंडरग्राऊंड स्टेम्स आपल्याला बघायला मिळतात पहिला आहे ट्युबर्स बरोबर ट्यूबर्स एक्झाम्पल काय पोटॅटो इट इज लाईक अ बल्जिंग ट्यूब म्हणून त्याला म्हणतात ट्युबर्स सेकंड इज रायझोन्स दॅट इज जिंजर आलं जे आपण खातो त्याला रायझोन्स म्हणतात आणि तिसरं बल्ब लाईक अ बल्ब दॅट इज ओनियन म्हणजे फूड स्टोरेज करणारे स्टेम जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत पहिलं ट्युबर्स लाईक पोटॅटो सेकंड इज रायझोन्स लाईक जिंजर अँड थर्ड वन इज बल्ब्स लाईक ओनियन त्याच्यानंतर आणखीन हे फंक्शन काय करतं स्टेम तर स्टोरेज ऑफ वॉटर डेजर्ट प्लांट्स सच एज कॅक्टाय हॅव मॉडिफाईड स्टेम्स आर्थिक अँड ग्रीन तुम्ही जर कुठलंही कॅक्टसचं झाड बघितलं तुमच्या घरात सुद्धा आपण आता ते ते डेकोरेटिव्ह कॅक्टस प्लांट्स आणून ठेवतो हो ज़े। वेगवेगळ्या शेप्सचे असतात किंवा रस्त्याने जाताना तुम्ही ड्राय एरियामध्ये गेलात तर रस्त्याच्या कडेला तुम्हाला ही मोठे मोठे कॅक्टसचे प्लांट्स ग्रो झालेले दिसतात आणि त्यांची जी स्टेम्स असतात तो जो ग्रीन जाड पोर्शन जो दिसतो दॅट इज नॉट अ लीफ इट इज अ स्टेम बरोबर आहे ना इथं मी एक पिक्चरमध्ये दाखवले बघा डेझर्टमधलं कॅक्टस प्लांट तर ते जे ग्रो झालेलं झाड आहे ते दॅट इज अ स्टेम ऑफ दॅट प्लांट आणि ते ग्रीन कलरचं असतं आणि ठीक असतं दे आर फ्लेशी अँड स्टो सोलन स्टेम स्टोअर वॉटर त्यांची ही जी फ्लेशी आणि सोलन म्हणजे अशी फुगलेली आणि एकदम मऊ अशी जी स्टेम्स असतात ते काय करत असतात त्यांच्यामध्ये वॉटर स्टोअर करत असतात अँड मॅन्युफॅक्चर फूड आणि ते ग्रीन कलरची स्टेम्स असतात त्यामुळं दुसरं काम त्यांचं काय असतं की ते फूडसुद्धा मॅन्युफॅक्चर करत असतात दे एनेबल प्लांट टू ग्रो इन हॉट कंडिशन्स बघा हॉट कंडिशन्स जिथं असतात डेझर्ट असतं किंवा जिथं ड्राय एरिया आहे तिथं सॉईलमध्ये पाणी हे खूप कमी प्रमाणात असतं मग ही प्लांट्स काय करतात जे काही वॉटर त्यांना मिळेल ते त्यांच्या स्टेममध्ये स्टोअर करून ठेवतात आणि त्यांच्यासाठी ते यूज करत असतात सो दे आर यू कॅन कॉल्ड देअर स्टेम्स ऍज अ वॉटर रिझर्व आहे आपल्या घरात जशा टाक्या असतात तसं हे काय करतात त्या स्टेममध्ये टाकी तयार करून त्याच्यात ते वॉटर स्टोअर करून ठेवतात त्याच्यानंतरचं मेन फंक्शन आहे मॉडिफिकेशन स्टेम्स आपल्याला एक बघायला मिळतं फॉर सपोर्ट Are -like structures called tendrils. चा, चा, स्टेम्स दे थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड टेंड्रिल्स तुमच्या घराच्या आजूबाजूला काकडीचा भोपळ्याचा असा जर कुठला वेल असेल तर तो वेल जवळ जाऊन बघा त्याच्यावरती तुम्हाला असे थ्रेड सारखे असे स्प्रिंग सारखे काही पार्ट त्या स्टेम्स पासून ग्रो झालेले दिसतात इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दिसतंय बघा ग्रीन कलरची अशी ती स्प्रिंग आलेली आहे आणि तिथे एक ब्लॅक कलरचा आयर्न बार उभा केलाय त्याला त्यांनी काय केलेलं आहे पकडून ठेवलेलं आहे दे आर कॉल्ड टेंड्रिल्स हे स्प्रिंग सारखे जे डेलिकेट पार्ट थ्रेड सारखे जे असतात दे आर नथिंग बट टेन्ड्रिल्स टेन्ड्रील कॉईल अराउंड एनी सरफेस इन क्लोज प्रॉक्सिमिटी ऑफ प्लांट अँड ऑफर सपोर्ट टू वीक स्टेम्स आता हे टेंड्रिल्सची गरज काय पडते हे जे सगळे वेल्स असतात क्लायम्बर्स आणि क्रिपर्स असतात ह्यांची जर स्टेम बघितली तर ती एकदम फ्लेक्झिबल असते दे कॅनॉट स्टँड इरेक्ट लाईक अदर प्लांट्स पण मग त्यांना इरेक्ट राहणं का गरजेचं असतं टू गेट मॅक्झिमम सनलाईट मग त्या केसमध्ये काय करतात ते स्वतः तर आपल्या स्टेमवरती उभे राहू शकत नाहीत मग ते काय करतात असं टेंड्रिल डेव्हलप करतात ते टेंड्रील काय करतं जवळचा कुठलाही सपोर्ट जर त्याच्याजवळ असेल एखादं ट्री असेल एखादं प्लांट असेल किंवा एखादा स्ट्रक्चर असेल तर त्या दिशेने ते टेंड्रील ग्रो होतं आणि त्या स्ट्रक्चरला ते कॉईल करून काय करतं ते फ्लेक्झिबल जे स्टेम आहे त्याला अपराईट स्टँड व्हायला सपोर्ट करतं किंवा हेल्प करतं गॉड्स ग्रे पॉइन्स आर प्लांट्स विथ स्टेम टेंड्रिल्स ग्रे पॉईंट म्हणजे तुम्ही जर द्राक्षाचा वेल बघितला किंवा मी मागाशी जी तुम्हाला नावं सांगितलं भोपळ्याचा सा वेल काकडीचा वेल गॉर्सचा वेल जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही रिल्स बघायला मिळतात आता काही प्लांट्सबद्दलचे आपण अमेझिंग फॅक्ट्स काय बघणार आहोत बनानास कंटेंट अ नॅचरल केमिकल विच मेक्स पीपल फील हॅपी बनाना आपण केळ खातो त्यावेळी आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये काही अशी नॅचरल केमिकल्स आहेत बनानामध्ये की ज्याच्यामुळं लोकांना हॅपी फील होतो दे फील व्हेरी एक्सायटेड स्ट्रॉबेरी इज द ओनली फ्रूट दॅट बिअर्स इट्स सीड्स ऑन आउट स्ट्रॉबेरी ही जी फ्रूट आपण खातो तुम्ही बघितलं इथं पिक्चरमध्ये पण स्ट्रॉबेरी दाखवले बघा त्याच्यावर असे येलो कलरचे बारीक 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 स्पॉट्स दिसतात दे आर नथिंग बट देअर सीड्स अँड दे आर व्हेरी लार्ज इन नंबर द ॲव्हरेज स्ट्रॉबेरी हॅज मोर देन टू हंड्रेड सीड्स म्हणजे बाहेरच्या बाजूला हे जे येलो स्पॉट दिसतात ते त्या स्ट्रॉबेरीचे सीड्स असतात अँड दे आर मोर देन टू हंड्रेड म्हणजे एक फ्रूट जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती ही सगळी बारीक बारीक सीड खाताना सुद्धा आपल्याला ती दाताखाली लागतात बघा अशी बारीक बारीक सीड्स लिव्हिंग स्किन ऑन पोटॅटोज व्हाईल कुकिंग इज हेल्दीयर ॲज मेनी न्यूट्रिएंट्स आर प्रेझेंट इन अँड नियर द स्किन आता बऱ्याचशा आपण फ्रूट्सशी किंवा स्टेमशी जे खातो आपण त्याची आपण स्किन काढून टाकतो बघा पोटॅटोसुद्धा आपण काढताना त्याची स्किन काढतो आणि आतला जो त्याचा गर असतो तो आपण खातो किंवा सफरचंद सुद्धा बरीच लोक काय करतात त्याचं वरचं स्किन पील ऑफ करून खातात पण बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो की ह्या ज्या फ्रुट्सच्या किंवा हे पोटॅटोच्या वगैरे ज्या स्किन्स असतात त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स स्टोअर केलेले असतात म्हणून बहुतेक खाताना आता अगदी तुम्ही म्हणजे ब बना किंवा फणस हा तुम्ही स्किन सकट खाऊ नका पण जे स्किन स्किनची जे काही फ्रूट्स किंवा जे काही आहे इवन आपण काकडी खातो घरामध्ये किंवा गाजर बरेचसे लोक गाजराची पण स्किन काढून टाकतात काकडीची पण स्किन काढून टाकतात पण जे थीन स्किनचे फ्रूट्स किंवा वेजिटेबल्स आहेत त्या विथ स्किन खाल्ल्याचा फायदा काय होतो त्याच्यामध्ये स्टोअर झालेली न्यूट्रियंट्स ही आपल्या बॉडीला मिळतात सो हिअर इज द पार्ट वन ऑफ प्लांट्स फॉर्म अँड फंक्शन पार्ट आता ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं सगळ्यात पहिल्यांदा बघितलं की प्लांट्स आपल्या भोवतींनी किती आहेत त्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात ते आपण बघितलं त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ प्लांटमध्ये आपण दोन मेजर पार्ट बघितले शूट सिस्टीम आणि रूट सिस्टीम बघितली त्याच्यानंतर पहिल्यांदा आपण रूट सिस्टीमचं स्टडी केला त्याच्यामध्ये रूट्स कसे असतात रूट्सचं फंक्शन काय आहे रूट्सचे टाईप कुठले आहेत ते आपण बघितले त्याच्यानंतर त्यातली मॉडिफिकेशन्स काही आपण बघितली त्याच्यानंतर आपण बघितलं शूट सिस्टीममध्ये काय शूट सिस्टीममध्ये सुद्धा आपण शूट सिस्टीम म्हणजे काय हे बघितलं त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट असतात ते आपण बघितलं त्याच्यानंतर आपण पाहिलं की स्टेमवरचे पार्ट्स कुठले असतात नोड इंटरनोड वगैरे हे सगळे पार्ट बघितले स्टेमची फंक्शन्स काय आहेत ती बघितली आणि स्टेम्समधली मॉडिफिकेशन्स बघितली आता हा ह्याचं सगळं रेफरन्स मटेरियल जे आहे हे आपल्या ॲपवरती वेब पोर्टलवरती सगळं अपलोड केलेलं आहे हा व्हिडिओ नीट बघा स्टेमचे पार्ट्स कुठले रूटचे पार्ट्स कुठले त्याच्यानंतर स्टेमचं फंक्शन काय रूटची फंक्शन काय त्यांची मॉडिफिकेशन्स कुठली रूटमधले जे दोन मेजर सिस्टीम्स आहेत टॅप रूट आणि फायब्रस रूट त्याच्यातला डिफरन्स काय आहे हे सगळं केअरफुली स्टडी करा स्लाईड्सवरनं तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा आणि वीज आणि वर्कशीट सॉल्व करून टाका सो हिअर इन्स फर्स्ट पार्ट ऑफ द प्लांट फॉर्म्स अँड फंक्शन्स थँक्यू